हनुमान ग्राम विकास पॅनल चे या ठिकाणी आपले सगळ्यांचे पॅनल प्रमुख आदरणीय संतोष नाना कहिरे, आपले लाडके बाबू भाऊपाटे, आदरणीय संतोष दादा वाजगे, त्याचप्रमाणे सगळेच या ठिकाणी उपस्थित विकासांना तोडकरींपासून तर सगळेच या ठिकाणी सगळे सहकारी मित्र, प्रत्येक वार्डातील प्रत्येक कार्यकर्ते, आणि या ठिकाणी जसं निलेश भाऊंनी प्रत्येक वार्डाची या ठिकाणी मतदानाची टक्केवारी सांगितली, या ठिकाणी निलेश जळवी यांनी प्रत्येक या ठिकाणी आढावा सांगितला. खरं तर माझी एंट्री जरा थोडी लेट झाली, कारण मी निर्णय घेताना जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरी कार्यकर्ता असलो, परंतु हे नारेंगाव या ठिकाणी कोण पुढं घेऊन जाऊ शकतं, तर मलाच एका व्यक्तीची आठवण झाली, ती म्हणजे बाबू भाऊपाटे. की शेवटी आपली गावची निवडणूक आहे, ही आपली गावची निवडणूक आहे, ही काही तालुक्याची निवडणूक नाही. आणि गावची निवडणूक त्या ठिकाणी गावच्या पद्धतीने झाली पाहिजे. आज आम्ही प्रत्येक एक एक मतदाराला त्या ठिकाणी जाऊन आवाहन करत होतो, विनंती करत होतो. काही लोकांनी आमच्या त्या ठिकाणी वाद करण्याचा प्रयत्न पण केला, पण वाद अशीच लोकं करतात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकते ना, तेच वाद करू शकतात. पण काळजी नसावी, ग्रामदैवत आई मुक्ताई आपल्या पाठीशी आहे. तुम्ही पाहताय की 8 ते 10 दिवसापासून जो प्रचार चालू आहे, आपल्याकडून एकाकडून पण चुकीची टीका नाही, चुकीचं उत्तर नाही. आदरणीय संतोष नाना असेल व सगळेच पॅनल प्रमुख, प्रत्येकाने आपण गावचं व्हिजन मांडले, गावचं विकास काम त्या ठिकाणी आपण विकास कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर आणल्यात. एकावर पण आपण चुकीची टीका न करता आम्ही काहीतरी या ठिकाणी नारेंगावसाठी एक वेगळं व्हिजन मांडू शकतो, हेच आपण प्रामाणिकपणे मतदारांपुढे नारेंगाव ग्रामस्थांसमोर तो प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की नारायणगावकर निश्चितपणे डॉक्टर शुभदा वावळ यांच्या भक्कमपणाने पाठीमागे उभे राहतील, हे तुम्हाला आजच मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो. कारण नारेंगावकर ही जनता ही सुज्ञ आहे. कारण आपल्या आपण जे जे काही व्हिजन मांडलं किंवा जे पॅनलच्या माध्यमातून जो जो काही विकास काम मांडण्याचा जो प्रयत्न केला, प्रत्येक वार्डातून असू द्या, खरं तर प्रत्येक वार्डातील सदस्यांचं पण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, प्रत्येक वार्डातील कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदार आणण्याचं त्या ठिकाणी काम केलं. एकदा कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण प्रत्येक आपल्या सहकारी मित्रांनी प्रत्येक सहकाऱ्यांनी या ठिकाणी सकाळपासून जे तन मन धनाने जे काम केलं आणि खरोखर रात्रीचा दिवस केला, तुमचे कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही, हेच मी आई मुक्ताईच्या मंदिरात सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.